नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील आयकॉनला प्रेस करा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या महाराष्ट्रातील कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळतो आहे ही, ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा बाजार समिती आहे किनवट बारा क्विंटलची आवकालेली किमानदार आहे सात हजार चारशे दहा रुपये कमालदार आहे सात हजार सातशे चाळीस रुपये सर्वसाधारणत आहे सात हजार सात सात हजार पाचशे पन्नास रुपये बाजार समिती राळेगाव दोन हजार पाचशे क्विंटलची आवक किमान दर आहे आठ हजार रुपये कमाल दर आहे आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती हिंगणा जात आहे ए के ए आठ हजार चारशे एक मध्यम स्टेपल तीन क्विंटलची किमान दर आहे सात हजार सहाशे रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे रुपये बाजार समिती पारशिवणी जाताय यच आर मध्यम स्टेपल दोनशे सोळा क्विंटलची आवकाली किमान दराई आठ हजार रुपये कमालदरा आठ हजार शंभर रुपये सर्वसाधारणत्राय आठ हजार पन्नास रुपये बाजार समिती अकोला जाताय लोकल चोवीस क्विंटलची आवकालेली किमान दराई आठ हजार शंभर रुपये कमालदरा आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारणतरा आहे आठ हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती मानवत आहे लोकल एक हजार पाचशे क्विंटलची आवकाली आहे किमान दराई आठ हजार रुपये आहे आठ हजार तीनशे चाळीस रुपये सर्वसाधारण आहे आठ हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती कोपर्णा जात आहे लोकल तीन हजार दोनशे अठ्याहत्तर क्विंटलची आवकाली आहे किमान आहे सात हजार सातशे पन्नास रुपये कमालदरा आहे आठ हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे रुपये बाजार समिती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल नऊशे चव्वेचाळीस क्विंटलची आवक आलेली किमान दर आहे आठ हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर आहे आठ हजार पाचशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार चारशे पन्नास रुपये बाजार समिती हिमायतनगर जात आहे मध्यम स्टेपल पंधरा क्विंटलची आवक आलेली किमान दर आहे सात हजार सातशे रुपये कमाल दर आहे सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये तर हे होते महाराष्ट्रातील बाजार समित्यांचेही सध्या चालू असलेले भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद